कोविडशी मुकाबला करण्यात चांगलं यश आलं अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. लवकरच कोरोनावरती मात करू असंही ते म्हणाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सोलापुरातील कारकिर्दीस एक वर्ष पूर्ण झालं. या पार्श्वभूमीवर सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापाप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव, आरोग्य विभागाची सेवा यासह विविध विषयांचा उहापोह केला. कोविडचा लढा देण्यात चांगले यश आलं असून यापुढे कोरोनावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून नेटानं प्रयत्न राहतील असंही ते यावेळी म्हणाले. चांगली होती, गावातले लोक फार जागरूक होते आणि छोटं गाव असल्यामुळे एखादा व्यक्ती गावात आला तरी लगेच कळत असेल. ते त्यांना शाळेमध्ये ठेवलं होतं सुरुवातीला, आलं की त्यांना शाळेमध्ये क्वारंटाईन करायचं, एखादं पॉझिटिव्ह तेवढा पडतो नाही, परंतु मात्र हळूहळू ते वाढत गेलं. जास्त प्रादुर्भाव आपल्याकडे जे झाले सुरुवातीला अक्कलकोटला झाले, तर अक्कलकोट कर्नाटकला लागून होता, नंतर पंढरपूर वाशी, वाशीमध्ये फार मुव्हमेंट असायची, उस्मानाबाद बीड परांडा पंढरपूरला भाविक येतच असायचे, बंद होतं मंदिर बसायचे, तरी लोक फळ दर्शनाला यायचे, स्नान करायला यायचे, त्याच्यामुळे त्या भागात केसेस वाढल्या होत्या. पण मात्र नंतर हळूहळू स्थिती बदलत गेली, नंतर ट्रीटमेंटचा प्रोटोकॉलही बदलत गेला, नवीन औषधं आले, ऑक्सिजनचा आपण मोठ्या प्रमाणात वापर केला, प्रायव्हेट दवाखाने जास्तीत जास्त उघडल्या गेले शहरामध्ये, त्याच्यातही थोडासा त्रास झाला. परंतु नंतर डॉक्टरांनी खाजगी दवाखाने उघडले, पंढरपूर वाशी अकलूज इथले दवाखाने ओपन झाले, त्याच्यामुळे पेशंटना ट्रीटमेंट करायला वाव मिळाली. आणि मेडिसिनमध्ये बदल झाले, तर रेमडेसिवीर असे टॉक्सिक रुग्णांचे औषध आले, ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स हे सगळे आपण वापर केले. सोलापूर जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्याकरता त्याचबरोबर शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरता सातत्यानं भर दिला जाईल असंही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं. तत्पूर्वी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत आणि सत्कार केला. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.